नागा धरणात 55 वर्षीय महिला ठार. चंद्रपूरच्या ताडोबातील रानटोळोदी लगतच्या जंगलातील घटना. गावकऱ्यांमध्ये पसरली भीती. सरपण वेचत असताना वाघानं केला हल्ला. चंद्रपूर शहरालगतच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानटोळोदी गावात भीती पसरली आहे. शुक्रवारी सकाळी वाघानं एका 55 वर्षीय महिलेवर हल्ला करत त्यांचा जीव घेतल्याची घटना घडली. मंगला नन्नावरे असं मृतकाचे नाव असून वाघ हल्ल्याच्या घटनेने या भागात भीतीचे वातावरण आहे. सरपण वेचत असताना वाघानं हल्ला केल्याचं बोलल्या जात आहे. चंद्रपूर शहरापासून काही दूर अंतरावर जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प असून या प्रकल्पात आणि लगतच्या गावात वाघ, बिबट यासह अन्य वन्यजीवांचा वावर आहे. शुक्रवारी सकाळी रानटोळोदी येथील गावकऱ्यांसह मंगलाबाई नन्नावरे ह्या 55 वर्षीय महिला गावालगतच्या कक्षा क्रमांक 253 मध्ये गेल्या होत्या. यानंतर सर्वजण सरपण वेचत होते. याच वेळी ओरडण्याचा आवाज आल्याने सहकाऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. यावेळी वाघानं मंगलाबाईंवर हल्ला करत त्यांचा जीव घेतल्याचं स्पष्ट झालं. यानंतर गावकऱ्यांसह वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांसह घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला आणि मग मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पुढील कारवाई सुरू केली. यावेळी वन विभागाच्या वतीने मृतकाच्या कुटुंबाला तातडीची मदत देण्यात आली. सोबतच जंगलात जाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. या घटनेनं मृतकाच्या कुटुंबाला मोठा आघात झाला असून परिसरही दहशतीत आला आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर.